भारत भूमी, त्या सहस्त्र रत्नांची खान मनवणारा आपला महाराष्ट्र व त्या 64 गुणांचा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिस्पर्श जर आपणास लाभला असेल तर तो अनमोल ठेवा, भावी पिढीसाठी जपून ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ऋषी मुनींनी ग्रंथ संपदेतून, बखरकरांनी बखरेतून ऐतिहासिक तत्व प्रेरणा स्मृतीतेवत ठेवली, मग आपण तर चित्रकथी परंपरेचे पाय. ते न होईल तर नवल. 20व्या शतकातील 80 वर्षात अस्तित्व संपेल संपले म्हणून लगेच काही लोक कबर खोदायला लागले असतानाच घनाघाती वादळासारखी पिसाटणी, न भूतो न भविष्यती अशी विजयाची सिद्धतेची गुढी त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभा राहतो आणि शांत स्मित करीत तरुणाईच्या मनसिंहासनावर सहजपणे विराजमान होतो. हे घडते कसे? हे कुठले सूत्र? कोणता नियम? कुठली विचारधारा आहे? हे रसायन काय आहे? हे आणि असे असंख्य प्रश्न या महाराष्ट्रातील राजकीय पटलावरचा अंतिम धुरंधर सार्वभौम नेता चित्रफितीत बंदिस्त करावा ही उर्मी जागवतो. आणि हो, ही काळाची गरज आहे. नुसती ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर होता येत नाही, गाथा वाचून सुखा होता येत नाही, छावा वाचून संभा होता येत नाही. मग काय? त्यांचे पडलेले प्रत्येक पाऊल, त्या वेळेची भौतिक परिस्थिती, आंतरिक मनस्थिती, त्यावर त्यांच्या बुद्धीने केलेला सारासार विचार, तो दृष्टिकोन व सगळ्यात महत्वाची त्यांची काळ काम वेगाची गणिते याची पाराणे झालीच पाहिजे. यांच्या पाऊल वाटेतील भूमिकांचा अभ्यास पुढील हो घातलेल्या अभ्यासक कार्यकर्ता यांना मैलाचा दगड साबित होईल. आणि म्हणूनच ते द पवार कमालीची दीप्यमान विलपावर असलेले पवार साहेब यांचा थक्क करणारा जीवन प्रवास अधोरेखित करणे फार जिकिरीचे काम आहे. छातीवरती लावणी माती, नाव होते बारामती, येथून एकटा निघालेला गडी म्हणजे द पवार साहेब. 80 वर्षाचा योद्धा अजूनही चालतोची वाट. 12 डिसेंबर पवार साहेबांचा वाढदिवस, बळीराजाचा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. अष्टकोनी विचार प्रवाहाचा समूह म्हणजेच कोण? द पवार. प प्रयत्नाचा, प पराकाष्ठेचा, प परीक्षेचा, प प्रतिष्ठेचा, प पराक्रमा, प परिमानाचा, प प्रेमाचा, प पाईक परंपरेचा. अर्थात हे सांगणारा चित्रग्रंथ यामधून माननीय शरद पवार साहेबांचे समग्र दर्शन घडेल एवढे मात्र नक्कीच. अशा या अष्टकोणी विचारांच्या प्रवाहाचा समूह असलेल्या शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.